नमस्कार मंडळी, मी किरण आणि किरण रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण मस्त अशी रेसिपी बनवूया. आता उन्हाळा आहे, भाज्यांना फारशी चव नसते किंवा भाज्यासुद्धा महाग असतात, तर अशा वेळेला ही पालक आणि मसूरची भाजी बनवायला चवीला अगदी अप्रतिम लागते. तर मी इथे घेतले पालक, एक छोटी जुडी पालक घेतलेली आहे आणि पालक मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे. याचे जे छोटे देठ असतात ते आपल्याला ठेवायचे, देठासकट घ्यायची आहे. आता ही पालक आपण धुवून घेऊया. तर मोठ्या भांड्यात भरपूर पाणी घ्यायचं आणि या पाण्यात ही पालक घालायची, संपूर्ण पालक घालायची. आणि ही पालक पाण्यात अशी बुडवून घ्यायची आणि अशी बुडवून एक 5 मिनटं आपण ही ठेवायची अशी, म्हणजे यात जी माती असेल, धूळ असेल, ती सर्व खाली अशी तळाला जाऊन जमा होईल. आणि 5 मिनटानंतर आपण ही पालक अगदी वरचेवर अलगद उचलायची, म्हणजे जे काही माती असेल ती खाली जमा होईल. आणि एखाद्या चाळणीत आपण काढून घेऊया. आणि अशाच प्रकारे आपल्याला ही 2-3 पालक अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पालेभाज्या कधी करताना ती अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची. तर इथे सर्व पालक मी धुवून घेतलेली आहे आणि आता ही पालक आपण छान अशी बारीक कापून घेऊया. तर इथे पालकसुद्धा मी मस्त अशी कापून घेतली आहे आणि छान अशी बारीक कापायची. आणि पालकसुद्धा तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. तर इथे मी घेतले मसूर डाळ 1/2 कप. 4 माणसांकरता करत आहे त्यामुळे मी 1/2 कप घेतलेली आहे. आणि ही डाळ मस्त अशी स्वच्छ धुवून घ्यायची. जास्त लोकांकरता करायची असेल तर जास्त तुम्ही घेऊ शकता, प्रमाण वाढवू शकता. तर गॅसवर मी ठेवले एक कढई आणि त्यात घालायचं तेल. आता या भाजीला फारसं असं तेल लागत नाही, अगदी कमी तेलात ही भाजी होते. तेल छान गरम केलं की त्यात घालायचे 1/2 चमचा राई आणि 1/2 चमचा जिरं. राई जिरं छान मस्त असं तडतडू द्यायचं, राई छान अशी फुलू द्यायची, छान अशी फुटू द्यायची तेलात. आणि नंतर आपण त्यात घालायचं हिंग. हिंग घातल्यानंतर आपण त्यात घालायचा एक छोटा कांदा, अगदी छोटा कांदा घेतला आहे मी. आणि आता हा कांदा छान गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅस थोडा आपण वाढवून घ्यायचा, गॅस कमी ठेवायचा नाही. आणि इथे कांदासुद्धा मी 1 ते 1.5 मिनिट छान असा परतून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता हलकासा गुलाबी रंग आलेला आहे. आणि आता आपण यात घालायचं आलं आणि लसूण. तर आलं आणि लसूण मी छान असं कुटून घेतलं आहे, त्याला छान असं ठेसून घेतलं आहे, कारण याची चव अगदी अप्रतिम लागते. पेस्ट अजिबात वापरायची आणि आलं लसूण मस्त असं कुटून घ्यायचं आणि ते वापरायचं. नंतर मी त्यात घातलं आहे 3-4 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या. मिरच्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि साधारण 1 ते 1.5 मिनिट आपण परतून घेऊया, म्हणजे आलं आणि लसूण याचा जो कच्चेपणा आहे तो सगळा असा निघून जाईल. आणि आता आपण यात घालायचे पावडर मसाले. तर मी घातलं 1 चमचा लाल तिखट, चमचा छोटा आहे त्यामुळे मी 2 चमचे घातले आहेत. हळद घालायची थोडी आणि मी त्यात घातल्या 1/2 चमचा गरम मसाला. आणि सर्व पावडर मसाले काही सेकंदाकरता आपण परतून घेऊया. आता या भाजीला जितके कमी मसाले वापरते तितके कमी मसाले वापरायचे. कमी मसाल्यातच ही भाजी खूप छान लागते, अजिबात जास्त मसाल्यांची गरज नाही आहे. नंतर मी ॲड केले त्यात 2 छोटे टमाटर. आणि आता हे टमाटर आपल्याला मस्त असे तेलात परतून घ्यायचे. थोडंसं मीठ घालायचं आणि थोडं पाणी घालायचं. आणि हे टमाटर छान असे नरम होतपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे. चमच्याने हलकेसे दाबून घ्यायचे, म्हणजे ते लगेच नरम होतील. आणि अगदी खूप नरम झाले पाहिजे असं नाही, 2 ते 3 मिनिट आपण करून घेऊया. तर इथे टमाटर तुम्ही बघू शकता छान असे नरम झालेले आहेत. आणि तुम्ही मसाला बघा किती सुरेख दिसतो आहे. नंतर आपण यात घालायची मसूर डाळ, जी आपण भिजून ठेवलेली होती, धुवून ठेवलेली होती, ती आपण यात घालायची आणि मिक्स करायचं. आणि साधारण 1 ते 1.5 मिनिट आपण ही मसूरची डाळ मसाल्यात परतून घ्यायची. कुठली भाजी करताना भाजी आधी 1 ते 1.5 मिनिट छान अशी परतून घ्यायची, लगेच भाजीला पाणी घालायचं नाही. आणि आता आपण यात घालायची पालक, जी पालक आपण धुवून स्वच्छ धुवून कापून ठेवलेली होती ती पालक आपण यात घालायची आणि पूर्ण पालक घालायची. आणि पालक घालून सुद्धा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि परत 1/2 मिनिटभर आपण हे डाळ पालक आणि मसाले सगळे असे व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचे 1 ते 1.5 मिनिटाकरता. सर्व मसाले डाळ पालक सर्व छान असं मस्त एकत्र होईल. तर 1 ते 1.5 मिनिट आपण हे मस्त असं परतून घेऊया. आणि अशा प्रकारे डाळ आणि पालकाची तुम्ही भाजी बनवा, अप्रतिम लागते. आणि आता उन्हाळ्याला अजिबात भाज्यांना चव नाही, अशा भाज्याही खूप महाग असतात. तर अशा प्रकारे ही भाजी बनवा, सहज सोपी आहे. आणि हे सगळं सर्व साहित्य घरातच असतं. 1 ते 1.5 मिनिट परतल्यानंतर आपण त्यात घालायचं पाणी. तर मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे.
एक ग्लास पाणी आता घातलेलं आहे, मिक्स करून घेऊया. आणि परत मी यात अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी घालून मिक्स करायचं आणि मीठ आपण सुरुवातीलाच घातलेलं आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, चवीला अगदी अप्रतिम लागते. झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिट कमी गॅसवर आपण ही शिजवून घ्यायची. आणि 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ आणि पालकाची भाजी म्हणा किंवा आमटी म्हणा, मस्त दिसतं आहे. छान असं तवंग आलं आहे तेलायचं. आणि हे खूप शिजवायची नाही, म्हणजे आपण जी डाळ घेतली आहे ती डाळ अशी दिसायला हवी. त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर 3 ते 4 मिनिट आपण ही शिजवून घ्यायची. म्हणजे अगदी अशी बारीक व्हायला नको ती डाळ, अशी ती दिसायला हवी. आणि दिसायला बघा किती मस्त दिसतं आहे. अप्रतिम चवीची ही भाजी होते. आणि भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा मस्त असं गरम गरम भातासोबतसुद्धा खूप छान लागते ही. वरणं छान मस्त अशी मुठभर कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं. आणि ही मला भातासोबत जास्त आवडतं. कधी घरात काही भाजीला नसलं तर अशा प्रकारे ही डाळ आणि पालकांची भाजी बनवत चवीला अगदी मस्त लागतं. आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर